दरम्यान ओबीसी आरक्षणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र सरकारला चिमटे काढले. मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण टिकवल्याबद्दल त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचं कौतुक केलं, तर महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी यावी असा टोला लगावला. शिवराज सिंग सरकारचं अनुकरण करून ओबीसी आरक्षण द्या अशी मागणी देखील त्यांनी परळीच्या गोपनागडावरील पुण्यतिथी कार्यक्रमात बोलताना केली. महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारची बुद्धी लाभो, अशा प्रकारची प्रेरणा लाभो की आमच्या शिवराजजींचं त्यांनी कुठेतरी अनुकरण करून या महाराष्ट्राच्या समस्त ओबीसीवर आलेलं संकट या संकटापासून त्यांना बाहेर काढू. ओबीसीचे मोर्चे, ओबीसीचे मेळावे घेणं आणि ओबीसीचा मी नेता आहे किंवा हा नेता आहे हे म्हणणं, ह्याच्यासाठी ओबीसीचं आरक्षण सुरक्षा करणं आम्हाला नाही पाहिजे. त्या ओबीसीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी ओबीसीचं आरक्षण सुरक्षित पाहिजे. छत्रपतींचा विचार म्हणजे